आजची आपली रेसिपी आहे खोबऱ्याची बर्फी, या ज्याला आपण कोकोनट बर्फी या नारळाची वडी पण म्हणतो. एकदम सॉफ्ट आणि स्वीट आणि एकदम छान चविष्ट सोपी रेसिपी आहे. तर जाणून घेऊया कशी बनवायची आहे कोकोनट बर्फी. मी सुजाता मामाई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. अशाच टेस्टी आणि होममेड रेसिपी करता मामाई रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कोकोनट बर्फी करता मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. 2 कप आहे आणि 2 कप म्हणजे मेजरमेंटचा 200 ml एक कप असतो, तर तसे मी 2 कप घेतले आहे. आणि तुम्ही इथे ओला नारळ पण वापरू शकता. तुम्ही फ्रेश कोकोनट ग्रेट करून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये फिरवून थोडंसं बारीक करून घ्यायचा आणि नंतर तो वापरायचा. आता जेवढं खोबरं घेतलं आहे तेवढीच साखर आणि तेवढंच याला दूध लागेल. म्हणजे मेजरमेंट खूप सोपं आहे. जेवढं तुम्ही खोबरं घेणार तेवढीच साखर आणि तेवढंच दूध. आता साखरेचं प्रमाण तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडं कमी घेऊ शकता. लो मीडियम फ्लेमवर साखर आणि खोबरं आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं त्याला ओलसरपणा आला म्हणजे साखर थोडीशी गरम व्हायला लागली की त्याच्यामध्ये आपण आधी 1/2 कप दूध घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यात परत 1/2 कप दूध घालायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण आता परत दूध घालून परत मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर राहिलेलं जो 1/2 कप आहे ते पण आपण ॲड करून सगळं आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. थोडं थोडं करून दूध ॲड करायचं कारण हेच आहे की एकदम सगळं दूध घालून समज ते पातळ झालं तर आपल्याला जास्त शिजवायला लागेल आणि जे खोबऱ्याचं जे क्रंचीनेस असतं ते निघून जाईल. कधीकधी जो खोबरा आपण घेतलेला असतो त्याला मॉइश्चर कंटेंट जास्त असल्यामुळे ते खूप पातळ होण्याची शक्यता आहे. याच्यामुळे आपण थोडं थोडं करून दूध ॲड करून घेणार आहोत. तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 2 कप दूध या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता याच्यात आपण ॲड करणार आहोत 1 टेबलस्पून तूप आणि ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तूप व्यवस्थित मिक्स झालं की आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत 1/3 कप कंडेन्स मिल्क आणि हे घालून पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत परत एकदा. कंडेन्स मिल्क घातल्यामुळे या बर्फीमध्ये एक सॉफ्टनेस मेंटेन राहतो, कारण ही साखर याच्यामध्ये ऑलरेडी आहे त्याच्यामुळे वरतून ते ड्राय होते आणि आतमध्ये कंडेन्स मिल्कमुळे ही सॉफ्ट राहते आणि त्याला एक क्रीमी टेक्स्चर मिळतो. म्हणून याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं. आता याच्यात आपण 1/2 चमचा वेलची पूड घालून परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला हे मिश्रण आहे हे परतत राहायचं आहे. जेव्हापर्यंत याचा एक गोळासारखा फॉर्म होत नाही आणि तो एक शेप होल्ड करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे. याच्यातला आपल्याला 80-85% मॉइश्चर काढायचं आहे जेणेकरून आपल्या वड्या व्यवस्थित पडतील आणि एकदम छान होतील आणि ते टिकतील पण. म्हणजे जेवढं तुम्ही मॉइश्चर कंटेंट याच्यामध्ये कमी ठेवणार तेवढा त्याचा शेल्फ लाईफ वाढत राहणार. म्हणजे ही बर्फी तुम्ही 2-3 दिवस बाहेर ठेवून आरामात खाऊ शकतात, समज त्याला पाण्याचा हात नाही लावला तर. आठ ते 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता याचा एक गोळा फॉर्म व्हायला सुरू झाला आहे, म्हणजे हा शेप होल्ड करतो आहे. तर हे आपला रेडी आहे. तर मी हे आता एका ट्रेमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. त्याच्याकरता मी एक बटर पेपर लावून थोडं तूप लावून ट्रे रेडी केली आहे. आता जे मिश्रण आपण बनवलं आहे ते आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून याला सेट करून घेऊया. खोबऱ्याच्या बर्फीचं मिश्रण आपण इव्हनली ट्रेवर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आता वाट बघायची आहे की ही ट्रे कम्प्लिटली थंड होईपर्यंत. ट्रे कम्प्लीट थंड झाली आहे. आता आपण हे ट्रेमधून काढून घेऊया. बटर पेपर लावल्यामुळे हे जरा सोपं होतं काढायला, तर बटर पेपर असेल तर तो वापरा. आता कम्प्लीट ट्रेमध्ये काढून आपल्याला जसं शेपमध्ये ही बर्फी कट करायची आहे त्या शेपमध्ये याच्या वड्या काढून घ्यायच्या आपल्याला.
तर तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित कट होतं आहे आणि छान इवन वड्या पडत आहेत आणि त्रास होत नाही आहे कट करायला. सॉफ्ट पण नाही आहे आणि जास्त कडक पण नाही आहे. तर मिश्रण कंप्लीट थंड होईपर्यंत वाट बघा, तर मग ते पीसेस व्यवस्थित पडतील त्याचे. तुम्हाला मी एक कोकोनट बर्फीचा पीस दाखवते की बाहेरून किती त्याची एक लेयर आहे ती एकदम फर्म आहे आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे. तुम्ही बघू शकता ती फर्म लेयर आहे आणि आतमध्ये ओपन केलं की तुम्हाला आतमध्ये सॉफ्ट किती सॉफ्ट आहे बघा. झटपट बनणारी रेसिपी आहे, अर्धा तासच्याहून जास्त लागत नाही कोकोनट बर्फी बनवायला. समज तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तर, नारळ असेल तर थोडा वेळ लागेल, पण नक्की करून बघा. साधी सोपी रेसिपी आहे, करा आणि मला सांगा की कशी बनली आहे. आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मामा या रेसिपीला. तर परत भेटू अशाच एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत कीप कुकिंग.